नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला विचारलं होतं की ऑप्शन प्रीमियम विषयी तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी आहे का. आणि मित्रांनो, तुमच्या ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्याविषयी आम्ही आता एक छान टॉपिक आज घेऊन आलेलो आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मागील जवळपास महिन्यापेक्षाही जास्त काळाहून ऑप्शनच्या प्रीमियममध्ये मुवमेंट्स मिळत नाहीयेत किंवा स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण वाढलंय. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहे. आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये असे तीन महत्वाचे फॅक्टर्स सांगणार आहे की ज्याचा इम्पॅक्ट ह्या ऑप्शनच्या प्राइसवर होतोय, आणि शेवटी मी तुम्हाला याच्यावर काही सोल्युशन्स पण देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळा डीपमध्ये पहा, तुम्हाला नक्कीच 1000% याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आणि अशा काही गोष्टींचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये पण तुम्ही अशा गोष्टींना टॅकल करू शकता. सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये का डिके होत होता आणि स्टॉप लॉस का हिट होते पाहूया या गोष्टी. मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तीन भागामधील एक भाग असेल की दोन काही फंडामेंटल फॅक्टर्स असतील आणि एक टेक्निकल फॅक्टर असेल, ज्याचं कॉम्बिनेशन करून हे ऑप्शनच्या प्रीमियमला आम्ही थोडं स्टडी केलेलं आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्ही जर सगळ्यांनी पाहिलं असेल निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, सध्याच्या कंडिशनला त्याच्या लाईफ टाईम हाय पशी आलेले आहेत, म्हणजे जवळपास रेजिस्टन्स बोलतो आपण. आता काय होतं मित्रांनो, ज्यावेळी पण कुठलाही इंडेक्स असेल किंवा स्टॉक्स असेल रेजिस्टन्स पाशी आला की थोडी त्याच्यामधील मोमेंटम कमी होऊन जातो. कोण अग्रेसिव्हली बाय नाही करत, कारण तो ज्यावेळी पण ब्रेक करावा लागतो किंवा ब्रेक होतो तिथे त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन्स लागतात, ज्याप्रमाणे आपण बोलतो इंडेक्स बाबत. आता इंडेक्स म्हणजे सगळ्या कंपन्यांचा एकत्रित काढलेला तो एक ऍव्हरेज अनुमान आहे. तर याच्यामध्ये काय पाहिलं जातं की इकॉनॉमिकली इंडियन कंडिशन्स आहेत त्या तेवढ्या स्ट्रॉंग आहेत का जेणेकरून तो ब्रेकआउट देऊन जोरदार वरच्या दिशेने जाईल. तर त्या कंडिशन सध्याच्या कंडिशनला तशा प्रमाणात दिसत नाहीयेत. दुसरी गोष्ट, मागील जवळपास 25 ते 30 दिवसापासून बँक निफ्टीने फक्त 1000 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. तुम्ही चार्टमध्ये पण पाहू शकता की ह्या 1000 पॉईंटमध्येच बँक निफ्टी खेळतोय, की जी खूप मोठी मोमेंटम नाहीये, कारण तो अगदी एका दिवसामध्ये 500 ते 700 पॉईंट कधी कधी आरामामध्ये रॅली देतो अप किंवा डाऊन साईडला. यामुळे काय होतंय की मार्केट त्या रेंजमध्ये खेळतोय, त्यामुळे दाखवतंय काय हे की इथे ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स मार्केटमध्ये कमी आहेत, मग ते बायर्स असतील किंवा सेलर्स असतील. आणि त्यातल्या त्यात मार्केटमध्ये जो स्मार्ट मनी म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशन्स असतात, त्या पण मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत नाहीत. ब्रेकआउट नंतर ना यांची खरेदी ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये वाढायला सुरुवात होते. ओके मित्रांनो, कारण हे जे स्मार्ट प्लेयर्स आहेत, मार्केट ज्यावेळी पण रेझिस्टन्सला असतं तिथे अग्रेसिव्हली ऑप्शन्स बाय नाहीत करत, मग कॉल असेल किंवा पुट असेल, ते तिथे मोस्टली रायटिंग करतात. आणि यांनी जर रायटिंग करतात म्हणजे नॉर्मली बाईंगमध्ये यांच्या पोझिशन कमी राहतात, त्याच्यामुळे इनडायरेक्टली ऑप्शनच्या लिक्विडिटीवर आणि ऑप्शनच्या वोलेटिलिटीवर पण इम्पॅक्ट जाणवतो मित्रांनो. तर ही पहिली गोष्ट याच्यामध्ये आहे की मार्केट रेझिस्टन्समध्ये आहेत प्लस एका रेंजमध्ये खेळत आहेत, ती रेंज पण तुम्ही चार्टवर पाहिलीच असेल. याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा, थोडे ग्लोबल सिनेरिओज पाहू. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की तीन प्रकारे जगातले जे काही मोठे ट्रेडर्स आहेत ते ट्रेड करत असतात. एक असतं इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट, त्याच्यानंतर असतं कमोडिटी मार्केट, आणि एक असतं करन्सी मार्केट. ह्या तीन मार्केटमध्ये ही लोक सायमल्टेनियसली पैसा लावत असतात. एका मार्केटमध्ये पैसा लावतील, तिथून प्रॉफिट बुक केला की दुसऱ्या मार्केटमध्ये लावतील. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट अँड करन्सी मार्केट हे मोस्टली एकमेकाच्या बऱ्याच वेळेला विरुद्ध दिशेने चालत असतात. सध्याची कंडिशन काय, तर तुम्ही जर पाहिलं तर इक्विटी मार्केट टॉपला गेल्यामुळे रेंज बाउंडमध्ये, कमोडिटी मार्केट मग अगदी गोल्ड असेल किंवा क्रूड असेल हे पण काही खूप मोठ्या रॅलीजमध्ये नाही आहेत, ते एका फ्लक्च्युएशन किंवा फ्लॅट कंडिशन्समध्ये किंवा नॉर्मल करेक्शन देत आहेत. करन्सी मार्केटची पण तीच अवस्था आहे, ते फ्लॅट आहेत. याचा अर्थ काय होतो, जोही स्मार्ट मनी आहे, ज्या पण इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेच पैसा लावत नाही आहेत. कारण सध्या ग्लोबली जर विचार करायला गेलं, अमेरिका असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, इथे थोडं रिसेशनचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. आणि मित्रांनो, याच्यामुळे ते थोडे आस्ते कदम चालतायत. इंडियामध्ये 100% अपॉर्च्युनिटी त्यांना आहेत, परंतु ते सगळा पैसा तरीकडे नाहीत लावू शकत, त्यामुळे ते अग्रेसिव्हली बिडिंग सध्या कुठेच करत नाहीयेत. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की हे सगळे मार्केट जेव्हा फ्लॅट असतात
त्यावेळी ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणा मोमेंटम मिळत नाही. ओके, तर त्यामुळे हे मार्केटवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आमचा गोल्डचा व्हिडिओ पाहिला असेल, तो पाहिला नसेल तर अवश्य पाया कार्डवर क्लिक करून आम्ही तिथे गोल्डचं आणि इक्विटी मार्केटचं रिलेशन सांगितलं होतं. ज्यावेळी पण लक्षात ठेवा डॉलर त्याचा लाईफ टाईम हाय ब्रेक करेल त्यावेळी मोस्टली इक्विटी मार्केट क्रॅश होऊ शकतात, किंवा तो जर पडायला लागला तर आपलं इक्विटी मार्केट पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक करून पळायला सुरुवात करेल. सेम कंडिशन गोल्ड मार्केट असेल किंवा कम्युनिटीतलं क्रूड मार्केट असेल. ओके, तर मित्रांनो ह्या इम्पॉर्टंट फिगर्स आहेत, कारण एफआयजवाले खूप ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट नाही येत करत. आता तुम्हाला प्रश्न पडेल आम्ही काय करायचं मित्रांनो, तर लक्षात ठेवा मी स्क्रीनवर तुम्हाला काही कम्युनिटीचे चार्ट दाखवलेत. ओके, क्रूड पहा, करन्सी मार्केट पहा त्याच्यामध्ये, किंवा इतर कुठल्याही कम्युनिटीज याच्यामध्ये सध्या फ्लॅट आहेत. तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, जोपर्यंत याच्यामध्ये मोमेंटम येत नाहीये तोपर्यंत थोडं शांत राहायचंय. आणि व्हिडिओच्या शेवटी याच्यावर मी तुम्हाला एक भन्नाट तीन सोल्युशन्स पण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा मित्रांनो. समजलं की काय ग्लोबल सिनेरिओज आहेत, का ते खरेदी करत नाहीत मार्केटमध्ये, तर त्यांच्यासाठी सध्या फेवरेबल कंडिशन कुठेच बनत नाहीयेत आणि त्यांना ॲज कम्पेअर करता इक्विटी मार्केटपेक्षा बॉन्ड यील्ड वाढलेले, इंटरेस्ट रेट सगळ्याच कंट्रीजने वाढवले आहेत एफडी वगैरे, तिथून त्यांना स्टेबल रिटर्न मिळत आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो सगळ्यात एक इम्पॉर्टंट फॅक्टर लक्षात ठेवा, करोनानंतरनं मार्केट करेक्शन दिलं, त्यानंतरनं मार्केटमध्ये एक जोरदार रॅली झाली, त्यानंतरनं पुन्हा एक करेक्शन दिलं, त्यानंतरनं आत्ताची जी काही कंडिशन आहे ती दुसऱ्या रॅलीचा शेवट आहे लक्षात ठेवा. म्हणजे तो टॉप लाईन थांबला, अगदी स्क्रीनवर पाहिलं तर डबल टॉप करून मार्केट थांबलेले आहेत या कंडिशनला. म्हणजे काय, तर मार्केट आता दाखवतोय की आम्ही करेक्शनच्या तयारीत आहे, फक्त त्याला सध्याच्या कंडिशनला त्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी मिळत नाहीयेत. कारण कंपन्यांचे जे क्वार्टरली रिझल्ट येत असतात ते मोस्टली काय होतात की कंपन्यांचे कम्पेअर करताना आपण मागच्या दोन किंवा तीन क्वार्टरचे कम्पेअर करतो, ते जर चांगले आले तर मोस्टली मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट करतं, ते जर खराब आले तर मार्केट मोस्टली निगेटिव्ह रिॲक्ट करतं. परंतु हे सगळे इकॉनॉमिकल रिझल्ट असतील किंवा कंपन्यांचे फंडामेंटल रिझल्ट असतील, ते मोस्टली ॲज इट इज येत आहेत, खूप मोठा ड्रॅस्टिकल चेंजेस नाहीत, म्हणजे अप किंवा डाऊन साईडला. त्यामुळे ही जे मोठे स्मार्ट प्लेयर्स आहेत ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करत नाहीयेत, त्याचा इम्पॅक्ट ते फक्त रायटिंग करतायत, त्यामुळे ऑप्शनमध्ये रॅली मिळत नाहीये आणि आपल्या बायरचे स्टॉपला सोडतायत. तुमचेच नाही मित्रांनो, सगळ्यांची हिट होतात. अगदी आमचा 85-90% बँक निफ्टीचा सक्सेस रेशो होता, तो पण सध्याच्या कंडिशनला 65-70% पर्यंत खाली आलेला आहे. सगळ्यांचं होणार आहे, पण आम्ही त्याच्यावर पण काम करून तुम्हाला नवीन नवीन ट्रेड देण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. आता मित्रांनो सगळ्यात तीन नंबरचा मंत्र लक्ष ठेवायचं तुम्हाला, इंडिया विक्स नोट डाऊन पण करू शकता. तुम्हाला माहिती आहे का की इंडिया विक्स म्हणजे काय, इंडियन व्हॉलेटिलिटी इंडेक्स. ओके, आता हा काय करतो, हा इंडियन मार्केटमधली व्हॉलेटिलिटी दाखवतो. तुम्ही जर पाहिला असेल तर इंडिया विक्स जो आहे तो 8 पासून 35 पर्यंत त्याच्या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत असतो, किंवा काय म्हणू शकतो आपण की तो फिरत असतो. फिरत कसा असतो, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा हा मोस्टली इक्विटी मार्केट्स आहेत आपले, किंवा आपले जे काही इंडेक्स आहेत त्यांच्या अपोजिटमध्ये काम करतो. ज्यावेळी पण करोनामध्ये मार्केट जोरदार पडले होते त्यावेळी इंडिया विक्स 35 पर्यंत होता, अगदी ह्या चार्टमध्ये पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो आता याचा इम्पॅक्ट काय होतो याच्यामध्ये, तर इंडिया विक्स जेव्हा कूल होतो म्हणजे कमी होतो, आता अगदी तो 10-11 रेंजमध्ये, याचा अर्थ तो दाखवतोय की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी आहे. व्हॉलेटिलिटी कमी आहे त्यावेळी स्मार्ट प्लेयर कधीच ऑप्शन बाईंग करत नाही, तो नेहमी राईट करूनच पैसे काढायचा प्रयत्न करतो. कारण बायरला इम्पॉर्टंट असते ऑप्शन आलेला राईज, आणि तो रेजच जर येत नसेल, ऑप्शनमध्ये मोमेंटमच मिळत नसेल, तर बायरचा स्टॉपलॉसच हिट होणार, म्हणून आपले स्टॉपलॉस हिट करतोय मार्केट. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला तुम्ही रायटर आहात तर तुम्ही छोटे छोटे पैसे आरामात कमवू शकता, तुम्ही जर रायटर नाही आहात, तुम्ही वायर आहात, तर तुम्हाला मी सोल्युशन पण देणार आहे याच्यामध्ये. आता इंडिया विक्सकडे थोडं येतो पुन्हा एकदा. लक्षात ठेवा इंडिया विक्स आणि इंडेक्स हे मोस्टली एकमेकाच्या अपोजिट चालतात. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे आम्ही करायचं काय नक्की, जोपर्यंत इंडिया विक्स 13 क्रॉस करून वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही ते ॲग्रेसिव्हली मार्केटमध्ये ऑप्शन्स मग कॉल असू द्या किंवा पुट असू द्या बाईंग करायचं नाहीये. कारण हा 13-14 तेव्हाच ब्रेक करेल जेव्हा आपला निफ्टी त्याचा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक करून जोरदार खाली जाईल. बँक निफ्टीने आणि फिन निफ्टीने मोस्टली डाऊनसाईडची इंडिकेशन दिलेले आहेत, परंतु मेन आहे निफ्टी.
निफ्टीने अजून कुठलंही करेक्शन नाही दिलेलं. निफ्टी जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाहीये करेक्शन साईडला तोपर्यंत हे दोघे पण मोठ्या मोमेंट्स देणार नाहीयेत आणि तोपर्यंत आपणाला पण इथे मोठी पोझिशन घ्यायची नाहीये. तर मित्रांनो अशा प्रकारे हा आहे इंडिया विक्स की जो आता 10 रेंजमध्ये आहे त्यामुळे मार्केटमध्ये लो व्हॉलिटिलिटी आहे. तुम्हाला इंडिया विक्स बाबत आणखीन डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये इंडिया विक्स असा मेसेज करा. जर आम्हाला 100 जास्त मेसेज आले तर आम्ही इंडिया विक्सवर एक स्पेशल व्हिडिओ बनवू जो तुम्हाला नक्कीच एक दिशादर्शक राहणार आहे. आता मित्रांनो हे 3 फॅक्टर पाहिले आपण की ज्याच्यामुळे ऑप्शनमध्ये रॅली येत नाहीये किंवा मार्केटमध्ये पण येत नाहीये. मित्रांनो त्यातल्या त्यात तुम्ही काय करायचंय आता 3 सोल्युशन्सवर लक्ष ठेवा. पहिली गोष्ट सध्याच्या कंडिशनला तुम्हाला ॲग्रेसिव्हली मार्केटमध्ये राहायचं नाहीये. मग ॲग्रेसिव्ह बुलिश पण नका बनू ॲग्रेसिव्हली बिअरिश पण नका बनू. तुम्हाला सध्या तुमची लॉट साईज कमी करायची आहे. तुम्ही जर रेग्युलरली 5-10 लॉटमध्ये ट्रेड करताय तर सध्या 1-2 लॉटमध्येच तुम्हाला ट्रेड करायचे. लक्षात ठेवा क्रिकेटमध्ये बघा 3 प्रकारे ट्रेडिंग केलं जातं किंवा खेळलं जातं क्रिकेट. एक असतं T20, एक असतो वन डे क्रिकेट आणि एक असतो कसोटी क्रिकेट. कसोटीमध्ये तुम्हाला बरेच बॉल सोडून पण द्यावे लागतात किंवा प्लेड खेळावे लागतात कारण तिथे तुम्हाला खूप वेळ टिकून राहावं लागतं. कन्सोलिडेशन मार्केट आहे आता. कन्सोलिडेशन फेज म्हणजे एक प्रकारे टेस्ट क्रिकेट आहे. इथे तुम्हाला शांत उभं राहायचं आहे, इथे तुम्हाला टिकून राहायचं आहे. हा पैसा टिकून रॅलीसाठी ठेवायचा आहे, नाहीतर रॅली जर आली तर पैसे नसतील तर पुढच्या रॅलीचा काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे सध्या कसोटी क्रिकेट गत खेळा. ज्यावेळी पण मार्केट ट्रेंडिंग होईल सपोर्ट ब्रेक करून जोरदार पडेल तिथे तुम्ही वन डे गत किंवा 2020 गत हिटिंगला चालू करू शकता. लॉट साईज वाढवली तरी आपणाला आपल्या फेवरमध्ये इंडिया विक्स असतो, मार्केटचा मोमेंटम असतो आणि आपण चांगले प्रॉफिट तिथे घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो समजलं हे 2 नंबरचं सोल्युशन होतं. 3 नंबरचं सोल्युशन आहे सध्या तुमची ट्रेडची क्वांटिटी आहे किंवा समजा रोज दिवसामध्ये बरेच लोक काय करतात 5-10 ट्रेड करतात तर सध्या 2-3 ट्रेड करा. ते पण सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये कारण इथेच मोस्टली मार्केटला रॅली मिळतीये. पहिल्या 1-2 मिनिटांनंतर मार्केट चालत नाही, नंतर ते पडतं. तर मित्रांनो अशा प्रकारे होते मार्केटचे सोल्युशन्स. या मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इंडिया विक्स नावाची कमेंट अवश्य करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्कीच ऐकायला आवडेल. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.